If you know yourself but do not know about your enemy, then for every victory gained you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दल चांगली माहिती असेल परंतु शत्रूबद्दल योग्य माहिती नसेल तर प्रत्येक विजयानंतर एक पराभव तुम्हाला चाखावंच लागेल. And if you neither know yourself nor your enemy, in every battle you will be succumbed, you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये लढाईमध्ये तुम्ही सपाटून मार खाणार आहात. परीक्षेचं आणि नंतर परीक्षेनंतर फील्ड आल्यावर सुद्धा हीच परिस्थिती आहे. परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती नसेल, सिलॅबस बद्दल तुम्हाला माहिती नसेल, प्रश्नपत्रिकांच्या पॅटर्न बद्दल तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला स्वतःतल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, स्वतःतल्या वीकनेस काय आहेत, तुमच्या समोरच्या असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तुमच्या समोरच्या असणाऱ्या थ्रेट्स काय आहेत, याचं जर व्यवस्थित विश्लेषण तुम्ही केलं नाही तर मार खावं लागेल. परीक्षा पद्धती आणि फील्ड या दोन सारख्या गोष्टी आहेत. युद्ध आहे, लढाई आहे, रोजचा संघर्ष आहे. एकच युद्ध नाही आहे, छोट्या छोट्या लढाया जिंकणं हे खूप महत्वाचं आहे. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाइम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम. जर युद्धामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला पाहिजे. त्यामुळे तुमच्या या कॉलेजमध्ये तुम्ही असाल, प्रिपरेशन करत असाल, तुमच्याकडे असणारे 24 तास, त्यातले 12 तास, त्यातले 10 तास अभ्यास कशा पद्धतीनं करताय, कशा पद्धतीनं नियोजन करताय. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. नियोजन खूप महत्वाचं आहे. तुमच्या वर्षाचं नियोजन, महिन्यांचं नियोजन, आठवड्याचं नियोजन, दिवसाचं नियोजन, सकाळी काय करणार, दुपारी काय करणार, संध्याकाळी 3 स्लॉटमध्ये तुम्ही अभ्यास कसा करणार, याचं नियोजन खूप महत्वाचं आहे. 26/11 एक माझ्या आयुष्यात पूर्ण परिवर्तन करणारा प्रसंग, ज्याच्यात मला माझं नियोजन, पूर्वतयारी, मी केलेल्या प्रोएक्टिव्ह गोष्टी, मी केलेल्या रिएक्टिव्ह गोष्टी कामी आल्या.